महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये सक्रिय होण्याआधी काही काळ ठाण्यात रिक्षा चालवत असत. रिक्षावाला ते मुख्यमंत्री या त्यांच्या जिगरबाज प्रवासाची चर्चा मीडियात आणि सोशल मीडियातही झाली. स्वतः एकनाथ शिंदे यांनी अनेकदा भाषणात रिक्षा चालवत असल्याबाबत वक्तव्य केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी रिक्षावाल्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता आणि मग हळूहळू हा विषय आपोआप निवळला होता. पण काल परवापासून एकनाथ शिंदेंचं रिक्षा कनेक्शन पुन्हा चर्चेत आलंय. कारण एक दाढीवाला तरुण आपल्या रिक्षासोबत उभा राहिल्याचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा दावा केला जातोय. पण लोकमतनं केलेल्या पडताळणीत सत्य वेगळंच समोर आलंय. फोटोमधली ही व्यक्ती कोण आणि सध्या काय करते याचीही माहिती आम्ही मिळवली आहे. ती सांगण्याआधी पाहूया सोशल मीडियामध्ये तो फोटो व्हायरल होताना काय दावा केला जातोय. फुलांच्या माळांनी सजवलेल्या रिक्षासोबत एक दाढीवाला तरुण उभा आहे. रिक्षाचा क्रमांक आहे MH 14 8172. हा फोटो 1997 असून त्यात दिसणारा तरुण रिक्षावाला म्हणजेच आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा दावा फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपवरती व्हायरल होतोय. मात्र हा फोटो एकनाथ शिंदे यांचा नसून महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असल्याचं लोकमतच्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालंय. ही पडताळणी आम्ही नेमकी केली कशी तेही पहा. आणि खुद्द बाबा कांबळे यांना आम्ही या फोटोबाबत विचारलं तेव्हा ते काय म्हणाले ते ऐका. सर्वात आधी आम्ही शिंदेंच्या माध्यम प्रतिनिधींशी संपर्क साधला तेव्हा त्यांनीही हा फोटो एकनाथ शिंदेंचा नसल्याचं सांगितलं. रिक्षाच्या नंबर प्लेटवरती MH 14 हा कोड आहे, म्हणजेच या रिक्षाची नोंदणी पिंपरी चिंचवड RTO मधली आहे. म्हणून आम्ही तिथे चौकशी केली असता या फोटोतील व्यक्ती बाबा कांबळे असल्याचं सांगितलं. ते महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष असून ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्राचे सरचिटणीस आहेत. ते मूळचे जालन्याचे असून 1997 साली त्यांनी पिंपरीत स्वतःची रिक्षा घेऊन परमिट काढलं. त्यानंतर आम्ही बाबा कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नसून माझा तरुण वयातील आहे. तो फोटो 1997 सालचा आहे असं त्यांनी सांगितलं. याचाच अर्थ असा होतो की रिक्षावाला तरुणाचा हा फोटो खरा असून तो 1997 मधला आहे. मात्र त्या फोटोतील दाढीवाला तरुण म्हणजे एकनाथ शिंदे नसून ते बाबा कांबळे आहेत हे सिद्ध झालंय. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.